हिरोजी काका, शहजाद्याला भेटणारी व्यक्ती ही आमच्या जवळची असायला हवी, घरातली विश्वासातली हवी, म्हणून तुम्हाला पाठवतो आहोत. काका, आमच्या जवळचं माणूस म्हणून चाल ना. होय काका, शहजादा अकबराची भेट घेण्यासाठी तुम्हाला तातडीनं निघावं लागेल. जबाबदारी मोठी आहे, जोखीम मोठी आहे. अफजल खान आक्रमणाच्या वेळी वकील गोपीनाथ पंत बोकील यांनी केलेलं काम आठवा. त्या तोडीचं काम, त्या तोडीची चलाखी करायची आहे. शहजादा अकबराच्या मनात काय आहे, त्याचं नियोजन काय, त्याचा कावा काय, त्या दुर्गादास राठोडची भूमिका काय, या सगळ्या गोष्टी त्यांच्या पोटात शिरून काढायच्या तुम्हाला. वय म्हणजे संधी ही सशासारखी आहे. एकदा हातातनं निसाटली का निसाटलीच, पण ही संधी हातून निसटू न देण्याची जबाबदारी तुमची. जी हिरोजी काका, एवढी महत्वाची जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवतो आहोत, याचं कारण म्हणजे तुमचा अनुभव. तुम्ही महाराजांबरोबर आग्र्यात राहिला आहात, शहाजी महाराज साहेबांबरोबर काही काळ काढला आहे. या लोकांशी कसं पेश यायचं, त्यांचे रस्मोरिवाज काय, हे सगळं तुम्ही जाणता. आम्हाला खात्री आहे, सोपवलेली जबाबदारी तुम्ही नक्की सिद्धीस न्या. तुम्ही दिलेली जबाबदारी आम्ही उत्तमरित्या पार पाडू. हिरोजी काका, तुमचा वकूब जाणतो आम्ही. जाताना शहजादा अकबरासाठी 1000 मोहरा, रत्न हिरे जडित मोती कंठा आणि हिरे मढवलेला एक चिरपेच नजराणा म्हणून घेऊन जा. पण जायचं कुठे? आपल्या विश्वासू सहकार्यांनी महाराजांच्या आज्ञेवरून त्यांना पालीपर्यंत आणलं आहे. ते बरं केलं, तो जेवढा आत येईल तेवढा अडचणीत येईल. तोच तर हेतू आहे आमचा बाळाजी काका. आता अकबरापर्यंत कोणी पोहोचू शकणार नाही आणि अकबर सुद्धा कुठं जाऊ शकणार नाही, म्हणून तर त्याला एवढा अडचणीत आणून ठेवलाय. हे उत्तम केलेत. नाहीतर गनिम चिकटेलच, पण आपलेही लोक आहे, कुणाचा भरोसा द्यावा? कुणाचाच भरोसा देता येत नाही. म्हणूनच हिरोजी काका, सर्व प्रकारची सावधानता ठेवा. सुधागडाच्या पायथ्याशी धोंडसे नावाचं गाव आहे, तिथं आम्ही शहजादा अकबराला राहण्याची परवानगी दिली आहे. महाराज, और एक बात, अकबर आता आपला पूर्णतः आश्रित आहे, त्यामुळे त्याच्या दैनंदिनासाठी खर्चाची तरतूद व्हावी. उत्तम. शहजादा अकबराला रोजच्या खर्चासाठी 60 होऊन, शिवाय रोजचं धान्य, मीठ, मसाला, मिरची देण्याची व्यवस्था करावी. हिरोजी काका, जी तुमचा पालखीचा आणि अब्दागिरीचा मान आजही अबाधित आहे. जी त्यामुळे शहजादा अकबराला भेटायला जाताना स्वराज्याला साजेसे भेटायला जा. जी राज, अत्ते होऊनच या. वय अब्बूजान, दीजिए हमें. अरे आप कितना काम करते हो, जरा अपनी सेहत का ख्याल रखिए. बात क्या वजीर आला? जहां पना, बुरहानपुर से कुछ लोग आए हैं. क्या कहते हैं? कसूर माफी जिले सुबानी, लेकिन संभाजी ने जब से बुरहानपुर पे हमला किया था तब से आज तक उन्होंने नमाज अदा नहीं की है. तौबा तौबा. चापना, लोग नाराज हैं, हमें कुछ न कुछ करना चाहिए. हम भी तो दिन रात इसके बारे में सोच रहे हैं वजीर आलम, नाराज हम भी हैं. और खबर है कि संभाजी अब राजा बन गया है, उसकी ताजपोशी हो गई है. क्या कर?
ताजपोशी हो गई? जी आलम पना। वजीर आलम वो काफिर संभाजी राजा बन गया। हमारी आवाम उससे खौफ खाने लग गई है। ये चुप रहने का वक्त नहीं है, उसको कोई ना कोई इंतजाम करना ही होगा। हुजूर, इसमें इसमें और कोई नहीं, और कोई नहीं बल्कि हमारी खुद की औलाद जिम्मेदार है। बागी अकबर जाकर दुश्मन से जा मिला, और अब जो आसपास के सरहद के जितने सरदार हैं उनको बगावत करने का हुनर सिखा रहा है। क्या करना चाहिए वजीर आलम? बुरहानपुर में नमाज शुरू करनी चाहिए। जब बुरहानपुर में नमाज शुरू होगी तो औरंगपुर में जाकर खत्म होगी। जब औरंगपुर में शुरू होगी तो उस्मानपुर में जाकर खत्म होगी। क्यों जीनत? हमारा ख्याल है कि आप संभा को कड़ी से कड़ी सजा दीजिए। हाँ, क्या बात है शहजादी, आपने तो वाकई हमारे मुंह की बात ही छीन ली। अब तो संभा की शामत आई है, हम सजा देंगे उसे, अपने अनोखे अंदाज में उसे सजा देंगे, क्योंकि तो खजूर पकने वाला है ना। ओ राव, ओ वकील, थांबा थांबा, तुम्ही मागा है वे? आता तुम्ही थांबाल कशाला? वकील झालात ना? नाही हो, पण राजांनी जबाबदारी दिली नाही का? आता जबाबदारीचं वंगण मिळाल्यावर तुमची कुरकुर थांबणारच। हो तसं नाही, काय पंत? आता तुम्ही म्हणाल काय पंत, पण मानलं तुम्हाला, भलतेच चालाक निघालात तुम्ही। चालाक? म्हणजे ह्या कानाचं त्या कानाला कळू दिलं नाही तुम्ही। मी तुमच्या एवढ्या जवळ असताना म्हणजे मी तुमची सावली का तुम्ही माझी सावली? अहो एवढं असूनही मला खबर नाही। खरंच तुमच्या समोर शरणांगती माझी, तुम्ही खरे पायाने गाठी मारणारे। आम्ही नुसते बोलणारे। मारणारे तुम्ही? ओ पंत, अहो नका गैरसमज करून घेऊ। गैरसमज कसला हो? वस्तुस्थिती आहे बघा ना। अहो मला बी आत्ताच कळलं की ते बी तुमच्या समोरच। अहो तो पावतर कानोकान खबर नव्हती हो। कल्पना असणारच थोडी तरी। अहो कसली कल्पना हो, खरं सांगायचं तर खजिना घेऊन गेल्यापासून माझं नाव कानफाट्या पडलं, त्यामुळे ऐकलं का, मी आतापासून सावध राहायचं ठरवलंय। जास्त काय बोलायचं नाही आणि परत कुठं सापडायचं नाही। पण सापडलात की? आ शेवटी नाती नात्यांना सांभाळून घेतात, सावरून घेतात, नाही का हिरोजीराव? म्हणजे शेवटी तुम्ही पडलात काका, ते तुमचे पुतणे, तुमच्यावर मेहर नजर असणारच की, होणारच की वकील साहेब? वकील साहेब? मग ही काय साधी गोष्ट झाली का? अहो शेजादा अकबराशी तुम्ही बोलणी करायला जाणार, केवढा मोठा मान मिळालाय तुम्हाला। मला अजून भी भरोसा वाटत नाही की शंभूराजांनी मोठं मन करून झालं गेलं इसरून ही जबाबदारी सोपवली ती। मेहर नजरच झाली तुमच्यावर, आनंद आहे, पण सांगणं एवढंच, एवढ्याशा गोष्टीने हुरळून जाऊ नका। म्हणजे तुम्हाला संधी मिळाली आहे काम करण्याची, करा काम, पुढे मी आहे सगळं सांभाळून घ्यायला। वकील म्हणून जा, काका म्हणून जा, पण पुढे गाठी मारायला विसरू नका, एवढंच। बरं का, मला तर लय मोठ कोडच वाटतंय। कसलं कोड? हेच का हिरोजी रावासनी वकील म्हणून जबाबदारी सोपवली याच का शंका काय येते तुम्हाला? शंका म्हणजे अहो तो एवढा मोठा शहाजादा, त्यातून बारागावचं पाणी प्यालेलं तो दुर्गादास राठोड आणि केव्हाचा रथ खान यांच्यामुळं आपल्या हिरोजी रावांचा टिकाव लागल का लागणार नाही? हिरोजी रावांना तुम्ही कमी लेखू नका सरनोबत। नाही कमी नाही लेखत, पर मागे ते कटकारस्थानमध्ये सामील होते म्हणून तुमच्या मनामध्ये शंका येते का? हा अंगाश, का आपल्या माणसासाठी जे झाटायचं झगडायचं ते हिरोजी रावासनी जमल का? याबद्दल माझ्या मनात पाल चुक चुकती आहे। हीच तर राजांची खासियत आहे, म्हणजे जो माणूस खजिना घेऊन पळाला
त्याच माणसाच्या हातात दहन देऊन त्याला पाठवलंय. केवढा तो भरोसा, अजीब बात आहे ही. हा हेच मला खटक. मीही अवघडलो. म्हणजे अकबराला शरण देणार या विचाराने मीही अस्वस्थ झालो होतो. पण नंतर विचार केला की शंभू राजांचं यामागे काहीतरी धोरण असणारच. मला बी तसंच वाटलं, म्हणून मी अग बसलो. पर वकील म्हणून जेव्हा हिरोजीरावांचं नाव पुढं आलं तेव्हा मला काळजी वाटायला, कारण हे मोठं राजकारण आहे आणि ते निभावलं पाहिजे. निभाव दिलो नाही, निष्ठेनं काम केलं तर काय प्रश्नच मिटला. पर सरनोबतजी, राजांनी हा निर्णय घेताना खूप वेळ विचार केला असणार, चहू बाजूनी विचार केला असणार, त्याचे परिणाम काय होतील याचा मागोवा घेतला असणार. इतक्या सहजासहजी राजन हा इतका मोठा निर्णय घेणार नाही, यामागे नक्कीच काहीतरी डावपेच असणार. डावपेच? बाळाजी पण तुम्हाला काय वाटत, असतील काही डावपेच? शंभू राजे आणि डावपेच नाही हो. बस आता कसं बोललात कविराज? अवश्य शंभूराज डावपेचातलं नाहीती, आणि नात्या गोत्यात तर कसलंच डावपेच नाही त्यांच. खरंच? हा आता काही लोक म्हणत्यात का शंभूराज तापट आहे ती, संतापी आहे ती. पर खरं सांगायचं तर ते लय मूलखच हळवं आहे ती. लेकरू रडायला लागलं का आईलाच शिमाया येते का नाही तसं समजाय बघा शंभूराज. आता एवढं मोठं गुन्हं केलं कारभाऱ्यांनी तरी बी दिल्यात की नाही त्यांच्यावरती जबाबदाऱ्या यातच वळखा काय ती. मला याच गोष्टीचं भ्या वाटते. आता हिरोजीराव किती उंच झेंडा फडकून येतात ते बघू. चलो जल्दी से घर साफ करो, घर आंगन साफ सुथरा होना चाहिए. तुम सौंफ और बादाम का शरबत तैयार करो, संभाजी राजे के वकील आने वाले हैं. भाया जल्दी से हाथ चलाओ. चलो बादशाह सलामत, संभाजी राजे के वकील आपसे मिलने आने वाले हैं. आपको खुशी नहीं हुई? आपकी नाराजगी का कारण तो जानू, संभाजी राजे से पैगाम आया है और इतनी घनी नाराजगी क्या कारण? क्योंकि संभाजी राजे खुद नहीं आ रहे, अपना वकील भेजने वाले, ये क्या बात हुई? वर्तमान हालात को पहचान कर शंभू राजे ने भी तो कुछ सोचा होगा ना. हम भी तो जानना चाहते हैं कि उनके मन में क्या चल रहा है, आखिर हमारे वास्ते वो क्या सोचते हैं. हमें तो कभी कभी ये भी लगता है कि कहीं कहीं वो हमें पनाह देने से इनकार कर देंगे तो. लेकिन ये तो संभव ना लगे. कोई ठोस पैगाम मिले, ठोस आसार नजर आए तो एक उम्मीद भी बढ़े. यहां तो हम बीच भंवर में फंसे पड़े हैं और दूर तक कोई किनारा भी नजर नहीं आता राणा जी. लेकिन अगर ऐसा होता तो हमें दक्षिण तक स्वराज में पहुंचने ही नहीं दिया होता. थोड़ा धीर और धरो बादशाह, सब कुछ आपके मन मुताबिक और अच्छा ही होना है. हमें तो यह भी लगता है राणा जी कि कहीं वो हमें यहां से रुखसत होने को ना कह दें, तब क्या करेंगे? एक और हमारे वालिद औरंगजेब और भाईजान शाह आलम के कारण हमारा कोई ठौर ठिकाना नहीं, और दूसरी ओर संभाजी राजा की एक खामोशी. थोड़ी श्रद्धा रखो शहंशाह, मां कात्यायनी बड़ी कृपालु है. राजे अपने बचपन के दोस्त का बुरा नहीं होने देंगे. हम आलमगीर औरंगजेब हैं, हम हमेशा बुरा ही सोचें, जबान है हमारी. अबू जान, अब देखो चंबा की तबाही होकर रहेगी, चारों तरफ से हमला करेंगे और चारों तरफ से उसकी तबाही होगी. जी जहां पना वो जितना तबाह होगा
हमें उतना ही सुकून मिलेगा। शहजादी सुकून तो मिलना ही चाहिए ना। जी जहां बना वजीर आलम, उस काफिर संभा ने बागी अकबर को पनाह देकर अपनी जिंदगी की सबसे बड़ी गलती की है। बागी अकबर को पनाह देना मतलब उसने मौत को न्योता दिया। वो जानता नहीं जो उसने किया है वो जिंदगी की सबसे बड़ी भूल है उसकी। हम उसे बख्शेंगे नहीं, छोड़ेंगे नहीं उसे। उसने जो जुर्रत की है उसकी सजा उसे मिलेगी। ये देखो वजीर आलम, ये सूरत और ये सिद्दी का जंजीर महबूब जी, यहां हम और ये तंबा का स्वराज का दक्कन। काफी दूरी पर है। हाँ है, मगर तंबा फंसेगा, पूरी तरह फंसेगा। हमने सारी तरकीब बना ली। कौन सी तरकीब? शहजादी ये सियासत के दाव पेंच हैं जिन्हें सीखे बिना कोई भी बादशाह अपने तख्त को संभाल नहीं पाता। जी बिल्कुल, पर कैसे फंसेगा संभव? सिद्धी और अंग्रेज दोनों संभा से टकराएंगे। आलमगीर औरंगजेब के साये के नीचे दोनों अपना व्यापार करते हैं, एहसान तो चुकाना पड़ेगा ना। दुश्मन बन जाएंगे दोनों, हमला करेंगे, संभा की आवाम को तकलीफ पहुंचाएंगे। कितना आसान। अगर वो नहीं माने तो? वजीर आलम, अपनी खुद की जिंदगी और सोने के मोहरे किसे प्यारे नहीं होते? सबको प्यारे होते हैं। संभा लोहे के दो पाटों के बीच में इस कदर फंसेगा। यहां दरिया से सिद्धि हमला करेंगे और इधर से अंग्रेज और बीच में संभा। हमारा नेक काम खुद ब खुद हो जाएगा इंशाल्लाह। अब तो संभा चीखेगा, चिल्लाएगा, जोर जोर से कर्राएगा, अपनी जान की आमद मांगेगा। तो सारी तैयारियां कर चुके। महाराणी साहेब, आता कोणी आमचं नुकसान करावं, कोणी आमची कुरापत काढावी एवढे आम्ही लहान राहिलो नाही। हो तर आता आपण छत्रपती आहात। राणी साहेब, एकदा आम्ही बुऱ्हाणपूर मारले, आता छत्रपती म्हणून पहिल्या टप्प्यात आम्ही बुऱ्हाणपूर ताब्यात घेऊ आणि त्याच्यावर अंमल बसवू। दुसऱ्या टप्प्यात दर्या भवानीला प्रसन्न करून घेऊ। दर्या भवानीला सिद्धी नावाच्या राक्षसाचा नैवेद्य अर्पण करू। माझे तो सर आबासाहेबांच्या मनात तसाच राहिला हो। म्हणूनच दुसऱ्या टप्प्यात आम्ही जंजिरा घेणार। त्या जंजिरा घेतला की मग गोव्याचा फिरंगी आणि मुंबई सुरतचा टोपीकर नेस्तनाभूत करू। आणि राणीसाहेब, या दरम्यान आम्ही सैन्य संचणी करणार, सैन्य भरतीला प्राधान्य। आमच्या आबासाहेबांनी 200,000 घोडा उभा केला, आम्ही तो 200,000 वाढवणार। उत्तम। शिवाय आता हिरोजी काकांमुळे शहजादा अकबराच्या सगळ्या गोष्टी समजते, त्यानुसार पुढची योजना बनव। राणीसाहेब, शहजादा अकबराला औरंगजेबासमोर प्याद म्हणून उभं करण्याचा इरादा आहे आमचा। जर शहजादा अकबर आणि दुर्गादास राठोड यांचा उद्देश प्रामाणिक असेल तर दुर्गादासाला राजपुतान्यात पाठव, त्याच्या माध्यमातून अवघे राजपूत एकजूट कर। परंतु राजे, दुर्गादास कडे कसलीच फौज नाही, शक्तीही नाही। फौज आपण देऊ, शक्ती आपण हो। दुर्गादासाला 25,000-30,000 फौज देऊ शकतो आपण। त्या शक्तीच्या जोरावर दुर्गादास दिल्लीवर चालू येईल। शहजादा अकबराला 1,00,000 फौज देऊ, आम्ही सुद्धा सोबत असू। शहजादा अकबराला दिल्लीच्या तख्तावर बसवू, परंतु हिंदुस्थानची सत्ता मराठ्यांच्या हाती ठेवू। नियोजन तर उत्तम आहे आपलं। राणीसाहेब, यासाठी आम्हाला सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे।
अगदी विरोधात गेलेल्या कारभाऱ्यांचं सुद्धा स्वराज्यासाठी। मुद्रा महाराज, काही तातडीची खबर? महाराज, जंजिरावर आपली माणसं आलीत, भयंकर गोष्ट घडली। सध्यानी मैनाक भंडारे यांच्या मुलाचं हुंडकं छाटलंय। आणि आपल्या अनेक सैनिकांना ठार केलं।